दरम्यान कशाच्या आधारावर या नोटीस दिल्या असा प्रश्न मनोज जरांगेंनी उपस्थित केलाय आणि त्यामुळे नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा असंही मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. नोटीस पाठवून मराठा समाजाला चिथवू नका, मनोज जरांगेंचा हा इशारा. सामंत साहेब येतील, आणखीन एक दोघ जण येतील, कोणीतरी अधिकृत नावं नाही माहिती मला आणखीन, पण येतील चर्चा करण्याच्या संदर्भात. आणि चर्चा केल्याशिवाय मार्ग नाही निघत, चर्चा करणं आवश्यक आहे म्हणजे मार्ग निघतो. तुम्ही जे दोन मुद्दे म्हणतात ते दोन मुद्दे नेमके काय आहेत तुम्ही सांगत नाहीत, परंतु कशा अर्थाने मराठा समाजासाठी आणि आरक्षणासाठी महत्वाचे आहेत ते? हो मग मराठा समाजासाठी महत्वाचे आहेत म्हणून तर लावून धरलंय ना. हे आंदोलन कशासाठी केलंय माझ्या मराठा समाजानं ते यांना अपेक्षित आहे आणि ते घेतील, कारण त्यांच्या तज्ञानं ते घेतलेले, त्यामुळं अडचण असण्याचं काही कारण नाही. 24 डिसेंबरपर्यंत सांगत नाही, त्यानंतर सांगणार. बीडला तुमची इशारा सभा होणार आहे, परंतु तिथल्या समन्वयकांना पोलिसांनी नोटीस दिल्यात 149, जवळपास 125 जणांना नोटीस दिल्याचं कळत आहे. हा ते आता सरकारनं जाणून बुजून द्यायचे सांगितले असतील, कारण शांततेचे कार्यक्रमसुद्धा या राज्यात मराठ्यांनी घ्यायचा नाही असं सरकारला वाटत असावं, कारण शांततेत नाही घ्यायचं तर आम्ही करायचं काय? सरकारच्या पुढं अधिकारी कसे जाऊ शकतात? म्हणजे असं म्हणायचं का सरकारनं ते द्यायला नाही लावल्या? नाही लावल्या तर मराठा समाजात किंवा या राज्यातल्या जनतेत आणि सरकारमध्ये दरार कोणचा अधिकारी निर्माण करतोय? त्याला कामून कमीच केलं पाहिजे ना. हा त्याचे लाड कशामुळं करतंय सरकार त्या अधिकाऱ्याचे? जाणून बुजून नोटीस देणं आमकं कशामुळं द्यायला तुम्ही? कारण काय काय कारण? शांततेत कार्यक्रम नाही घ्यायचे म्हणजे तुम्हालाच वातावरण खराब करायचं असंच याचा अर्थ होतो सरकारलाच. मुद्दाम गोरगरीबावर पुन्हा सरकारला अन्याय करायचा दिसतोय, पण ते स्वप्न आता सरकारनं बघू नये. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला उद्देशनं आवाहन केलंय की जे आंदोलक आहेत त्यांनी जातीजातीत वाद निर्माण होऊ नये असे भाषण करू नये, तसेच सरकार पहिल्या सरकारपेक्षाही चांगलं काम करत आहे, आरक्षण भेटणार आहे, पण तो वेळ लागणार आहे. नाही नाही, आम्ही कुठं कायदा सुव्यवस्था बिघडतो, जाती तेढ निर्माण करतोय, आम्ही कधी बोलतच नाहीत कोणत्याच जातीविषयी, कोणत्याच जातीविषयी. ते एकटं सोडत त्याला सोडणार मी नाही, कारण तेच जातीवाद निर्माण करते. खालच्या गाव खेड्यातल्या आमच्या ओबीसी बांधवाला, धनगर बांधव, वंजारी बांधव, मुस्लिम बांधव, दलित बांधव, आम्ही कोणालाच बोलत नाहीत. खालचा काय संबंध नाही, आमचं खूप जिवाळ्याचं नातं आहे एकमेकाशी, पण ते आमच्याच जाती तेढ निर्माण करते त्याला बोलणार, त्याला तर सोडणारच नाही, कारण ते जातीवाद करतोय जास्त. जाती ते आम्ही नाही करत आणि करणार सुद्धा नाही, आणि याचे मुख्यमंत्र्यांना खात्री असली पाहिजे. आम्ही शांत आहेत, आमच्या आंदोलनात गालबोट लावायसाठी काही जण प्रयत्न करत राहतात, परंतु आम्ही शांत आहेत, शांत राहणार, पण आरक्षण घेणार.